नमस्कार, मी प्रमिला, तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत नऊवर साडीवरचा अतिशय छान असा पॅचवर्कचा ब्लाऊजचा डिझाईनचा गळा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हाईट 14.5 घडी 11 इंचाची, मोंडा घेतलेला आहे 5.5 इंचाचा, शोल्डर 2.5 आणि 5.5, त्यानंतर गळा आहे मागचा 10.5 इंचाचा, चौकोन करायचा आहे। साईज कोणती असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता। त्यानंतर गळ्याचा आकार देण्यासाठी आपण थोडंसं डीप म्हणजे चौकोनच्या बाहेर 1/2 इंच आणि पॅचच्या आकारातमध्ये आखून घेतले। त्यानंतर कडेलाही आपण 1 इंचाचा आकार तोच आखून घ्यायचा आहे। आता आपल्याला इथे गळा कट करायचा आहे, तर आपण काय केलं आहे, जो आकार आहे खालचा तो कट करून घेतला आहे आणि त्यानंतर आपल्याला जो आतला आकार आहे तोही कट करून घ्यायचा आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा गळा बनला जातो। त्यानंतर हे पॅच आहे ते कट करून घ्यायचे। आता या ठिकाणी आपल्याला हे जे पॅच आहे ते व्यवस्थित ठेवायचे, म्हणजे आपल्याला हे उपयोगी येतात शेवटपर्यंत, कसे जोडायचे कशीने ते आपल्याला लक्षात येतात। आता इथे आपल्याला कॅनव्हस पेपर डबलचा घ्यायचा आहे, तर डबलचा कॅनव्हस पेपर घेताना आपण जो गळ्याचा आकार आहे तो त्यावरती ठेवून तसा तो आखून घ्यायचा आहे। कमी वेळेत अतिशय सुंदर आणि छान ही डिझाईन बनणार आहे। आता इथे मी आखून घेतले, पण मला साईडला आपल्याला हे अंतर वाढवायचं आहे, 1/2 इंचाचं अंतर आपण इथे वाढवले, म्हणजे त्यामुळे आपल्याला जोड दिल्यावर थोडासा कपडा आपल्याला आतमध्ये मार्जिंगसाठी राहील अशा पद्धतीने। तर जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार आपण या ठिकाणी कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने गळा दिसेल। त्यानंतर आता जो काट आहे तो काट आपण या ठिकाणी वापरणार आहोत, तर इथे आपल्याला जेवढा काट पाहिजे तेवढा ठेवायचा आहे आणि बाकीचा आपल्याला तो कट करायचा आहे। हिरव्या साडीवरचा म्हणजे नऊवार साडी, शक्यतो नवऱ्या नऊवार जी असते ती जी आहे ती हिरव्याच कलरची नऊवार असते आणि हिरव्या कलरची नऊवार असते आणि ती छान पण दिसते। काही काहींची वेगळी पण असू शकते, काही हरकत नाही, तुम्ही असा गळा ट्राय करू शकता। आता इथे जोड द्यायचा आहे, तर जो काट आहे तो फक्त दुमडला आहे, दुसऱ्या काटावरती ठेवून घेतला आहे आणि त्यावरती आपल्याला द्यायची आहे शिले। तर आता आपल्याला जोड कशी द्यायची तेही तुम्ही बघू शकता, फक्त काठावर काट दुमडून ठेवला आहे आणि त्यावरती शिलाई दिली। त्यानंतर जो कॅनव्हस पेपरचा आकार आहे तो आतल्या बाजूने ठेवायचा आहे आणि आपल्याला त्याप्रमाणे शिलाई करायची। त्यापूर्वी आपल्याला इथे अस्तर लागणार आहे, कारण काय, आपल्याला आतून हा जोडायचा आहे, कारण आकार जेव्हा दुमडायचा आहे तेव्हा अस्तरची गरज येत नाही, पूर्ण आकार आपल्याला आतून जोडायचा आहे, त्यामुळे इथे आपल्याला अस्तर लागणार आहे। तर अस्तर इथे आपण कट करून घेतले, काट त्यावरती अस्तरचा कपडा आणि त्यावरती कॅनव्हस पेपरचा जो आकार आहे तो आपण ठेवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण इथे छान असा हा आकार अगोदर जोडून घेऊया। तर जसा आकार आहे कॅनव्हस पेपरचा त्या आकारानुसार आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत। कडेलाही शिलाई। त्यानंतर आता जो आकार आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे। आतला काटाचा भागही कट करून घेतला, त्यानंतर कडेचाही आकार आपण कट करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला अस्तर जे आहे ते अस्तर लागणार आहे। आता हे अस्तर जे आहे आपलं ते आपण इथे ठेवून घेऊया, म्हणजे आपल्या बरोबर लक्षात येईल। तर इथे आपण जो कपडा आहे अस्तरचा तो खालच्या बाजूला ठेवून त्यावरती शिलाई करून घ्यायची। तर इथे मला उलट पालट करायचे, जेव्हा तुम्हाला गोट पायपिंग करायचं असेल तर तुम्ही तसा ठेवू शकता, पण इथे जर उलट पालट म्हणजे पलटी करायचं आहे, पायपिंग गोट नाही द्यायचा, त्यामुळे अस्तर खाली आहे त्यावरती उलटा भाग आपण कॅनव्हस पेपर गळ्याचा ठेवला आहे आणि त्याप्रमाणे आपण शिलाई करून घेतली। जेव्हा तुम्हाला गोट पायपिंग करायची असेल तेव्हा सुईचा बाजूचा भाग असू द्या, म्हणजे सोपं जातं आणि जोडता पण येतो। आता इथे आपण अस्तरचा जो भाग आहे आतला तोही कट केला, त्यानंतर कडेचाही भाग आपण कट करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला द्यायची आहे तिरकी कातर। त्यानंतर आता तिरकी कातर दिल्यानंतर काट पूर्ण बाहेर घेऊन आतमध्ये अस्तर जाईल आणि पूर्ण प्लेन करून त्यावरती आपल्याला द्यायची शिलाई। तर ही शिलाई तुम्ही देत असताना खालचा वरचा कपडा एकसारखा व्यवस्थित प्लेनमध्ये पकडा, मग त्यावरती आपण शिलाई करायची आहे।
पूर्ण प्लेन करून त्यावरती शिलाई। आता कडेला ही शिलाई। तर अशा पद्धतीने आपला गळ्याचा जो भाग आहे तो तयार झालाय। कमी वेळेत अतिशय सुंदर आणि छान दिसणारी ही डिझाईन आहे नऊवार साडीवरच्या ब्लाऊजची। अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला जमेल अशी एवढी सोपी पद्धत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन आणि छान छान व्हिडिओ तुम्ही सगळ्यात अगोदर बघू शकशाल। आता जो कपडा होता तो आपण एकसारखा त्यावरती ठेवून जसा आहे तसा आखून घेतले, कारण आपल्याला इथे जोडायची वेळ तो सोपा जाईल। आता कॅनव्हास पेपर घ्यायचा इथे पुन्हा, आणि जो छोटा कळीचा पॅच आहे आतल्या बाजूचा तो ठेवलाय, आणि साईडनी आपण 1.5 इंचाचं अंतर या ठिकाणी जास्त घेतलेलं आहे। तर दोन्ही पॅच आपल्याला सेम ह्याच पद्धतीने बनवायचे आहे। इथे आपण हिरवा कपडा वापरणार आहोत आणि आपल्याला इथे अस्तरी पण लागणार आहे, कारण हे जे पॅच आहे ते आतल्या बाजूने जातात, त्यामुळे इथे आपल्याला अस्तर लागते। आता साडीचा कपडा घेतलाय हिरव्या कलरचा आणि मधला जो पॅच आहे तो आपण हिरव्या कलरचा ठेवणार आहोत। अस्तरही कट करून घेतलंय। आता खाली कपडा आहे साडीच्या याचा कपडा, त्यावरती अस्तर आणि त्यावरती आपण ठेवलाय कॅनव्हास पेपरचा पॅच, आणि जसा आकार आहे त्या आकारानुसार आपण या ठिकाणी घेणार आहोत शिलाई। त्यानंतर साईडचा कपडा कट करायचा आहे तिरकी कातर। आता पूर्ण पलटी करून घ्यायचंय। बघा, पूर्ण पलटी केल्यानंतर जे अस्तर आहे ते आतल्या बाजूला जाईल आणि पूर्ण प्लेनमध्ये आपण इथे त्यावरती शिलाई देणार आहोत। तर अशा पद्धतीने तुम्ही छान असे पॅच बनवू शकता अगदी कमी वेळेमध्ये। दिसायलाही छान आहे आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये हे पॅच बनले जातात। आता जो जादाचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। तर दोन्ही पॅच आपण समोरासमोर ठेवून त्यानंतर शिलाई करायची, म्हणजे एकच साईजचे हे पॅच आपले, जे सॉरी एकाच बाजूचे पॅच आपले हे बनले जात नाही। आता पूर्ण आतमध्ये अस्तर घेऊन त्यावरती द्यायची आपल्याला शिलाई। तर अशा पद्धतीने आपण आतला जो पॅच आहे तो बनवून घ्यायचा आहे। तर आपण जो पॅच आहे तो बनवून घेतला, त्यानंतर कडेलाही शिलाई। हे बघा, अशा पद्धतीने दोन्ही पॅच आपले या ठिकाणी तयार आहे। इथे मी गोल्डन कलरची लेस वापरत आहे, तुम्हाला आवडेल ती लेस तुम्ही इथे वापरू शकता, किंवा जर तुम्हाला प्लेन ठेवायचं तर तुम्ही प्लेनही ठेवू शकता। शेजारी शेजारीच आपण 1/2 इंचाचं अंतर ठेवून या पद्धतीने दोन्ही लेस जोडून घेतले। तर दोन्ही बाजूच्या जे पॅच आहे त्याला आपण ह्याच पद्धतीने लेस लावून घेणार आहोत। आता जो अस्तरचा पॅच होता तो त्यावरती ठेवलाय आणि तेवढंच आखून घ्यायचं, म्हणजे सोपं जातं जोडण्यास, सोपं जातं। त्यामुळे हे पॅच आपण जोपर्यंत आपला ब्लाऊजचा गळा तयार होत नाही तोपर्यंत व्यवस्थित ठेवायचे। आता इथे आपल्याला काय करायचं, बघा इथे जो मागचा भाग आहे त्याला आपल्याला आता शिलाई करून घ्यायची। अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा एकमेकाला इथे शिलाई करून घ्यायचंय। त्यानंतर मोंड्याच्या बाजूलाही शिलाई, त्यानंतर खालच्या बाजूलाही शिलाई, म्हणजे अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा एकमेकाला आपल्याला या ठिकाणी शिलाई करून घ्यायचंय। आणि थोडाफार जर जास्त झाला कोणता ब्लाऊज पीसचा तर तो थोडासा कट करायचा आहे, अस्तरनुसार या ठिकाणी आपल्याला तो ठेवायचा आहे। आता इथे माझ्याकडे कपडा होता त्यामुळे मी पायपिंगसाठी साडीच्याच कपड्याची, जो आपला कपडा उरलेला आहे त्याचीच पायपिंग बनवणार आहे। तर तुमच्याकडे जर नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही कोणताही कपडा पायपिंगसाठी वापरला तरी चालेल। तर या ठिकाणी आता आपण शिलाई करून घेऊया एकमेकाला, म्हणजे सोपं जाईल। आता जो तिरक्यामध्ये आपण 1 इंचाचा कपडा काढला तो आता आपण इथे जोडून घ्यायचा आहे। तर आता जोडताना पण बघा कसा जोडायचा आहे, एकदम सैलमध्ये ओढायचा नाही बिलकुल पट्टीचा जो कपडा आहे तो, आणि एकदम असा हळूवार एकदम सैलमध्ये हा कपडा जसा गळ्याचा आकार आहे तसा आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा थोडासा कपडा मी दुमडलाय। आता तुम्ही म्हणशाल आधीच का नाही दुमडला, नंतरच का दुमडला, तर मग सोपं जातं, त्यामुळे आपण हा कपडा नंतर दुमडलाय। दुमडून झालंय, आता इथे आपल्याला द्यायची आहे तिरकी कातर। तिरकी कातर दिल्यामुळे फिनिशिंग छान येते आणि व्यवस्थित दुमडला जातो।
तुम्हाला जर वाटलं थोडाफार कपडा आपला मागे पुढे झालाय किंवा कमी जास्त झाला तर तो अशा पद्धतीने तुम्ही कट करू शकता। आता पूर्ण आतमध्ये घेऊन आपण एकदम जाडसर गोट टाइप या ठिकाणी शिलाई देणार आहोत। तर आपला जो गोट आहे थोडासा जाडसर आपण ठेवणार आहोत म्हणजे छान असा दिसेल तो व्यवस्थित पण। तर थोडासा जाडसर ठेवला, तुम्ही बारीक पण घेऊ शकता, काही हरकत नाही। तर इथे आपला गोट तयार आहे। आता आपल्याला जो तयार केलेला पॅच आहे काठाचा तो आतल्या बाजूने इथे ठेवून घ्यायचा आहे। अतिशय छान दिसणारा हा गळा आहे, तुम्ही फक्त असाही शिवू शकता, आतून मण्यांची लेस लावू शकता किंवा जे पॅच आपण बनवले तुम्ही तेही पॅच इथे लावू शकता। आता इथे आपण टाचण लावून घेऊया प्रत्येक ठिकाणी, म्हणजे सोपं जाईल, किती जोडायचं लक्षात पण येईल। तर प्रत्येक ठिकाणी आपण टाचण लावून घेतली आणि त्यावरती द्यायची आपल्याला शिलाई। तर शिलाई पण देताना व्यवस्थित एकसारखाच कपडा आपला जो आपण पट्टीचा आहे तो आला पाहिजे अशा पद्धतीने चेक करून इथे टाचण लावून घ्यायची आणि मग त्यावरती शिलाई करायची, म्हणजे सोपं जातं। तर बघू शकता किती छान असा गळा आपला या ठिकाणी तयार झालाय। एकावर एक ठेवून चेक करून मध्य केलाय, म्हणजे जो पॅच आहे तो आपल्याला मध्यावरती आणायचा आहे बरोबर जोडून। तर अशा पद्धतीने दोन्ही पॅच आपल्याला ठेवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला इथे टाचण लावायची, म्हणजे सोपं जातं शिलाईच्या वेळेस। तर अशा पद्धतीने दोन्ही पॅच आपण आतल्या बाजूने ठेवून घेतले। तुम्ही कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता, इतकी सुंदर डिझाईन आहे ही, अगदी कार्यक्रमासाठी समारंभासाठी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान आणि सोपी आहे। आता इथे आपल्याला त्रिकोण करायचा आहे। आता इथे काठ उरला होता त्याचा रुमालासारखी घडी करून एक कोना घेतला, बघा चौकोनचा त्रिकोण, त्रिकोणचा पुन्हा एक त्रिकोण। तर अशा पद्धतीने दोन कोने आपण या ठिकाणी करून घेतले। आता इथे आपल्याला जोडायचं आहे। मधले पॅच आपले जोडून झाले, त्यानंतर टाचण काढून घ्यायचे। आता इथे बघूया म्हणजे काय, साडीचा जो कपडा होता आणि काठाचा जो कपडा होता त्याचाच एकसारखा चौकोन घेतलाय। मग तुम्ही चारचा घेऊ शकता, पाचचा घेऊ शकता, त्याचा त्रिकोण आणि त्याचा पुन्हा एक त्रिकोण। तर अशा पद्धतीने दोन्ही त्रिकोण आपण बनवून घेतले आणि एकदम मागे पुढे करत एकदम पॅकमध्ये शिलाई आपण करणार आहोत। त्यानंतर इथे बारीक लेस मी लावलेली आहे, तुम्हाला हवी ती लेस तुम्ही लावू शकता। अगदी कमी वेळेत आणि छान बनणारा हा डिझाईनचा गळा आहे, नऊवार साडीवरचा आणि हिरवी साडी आहे, अशा कॉम्बिनेशनमध्ये हा इतका सुंदर ब्लाऊज बनलेला आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। आता तुम्हाला जर वाटलं इथे लेस लावायची तर तुम्ही लावू शकता, किंवा जर नाही वाटली तर नाही लावली तरी काही हरकत नाही। सुंदर आणि छान गळा तयार आहे। आता आतल्या बाजूचा जो कपडा आहे तो आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे। कमरेचा जो टक्स आहे तो साधारणतः आपण या ठिकाणी 3-3 इंचाचा दिलाय, गळ्यापासून 2 इंचाचं अंतर ठेवून। आता त्यानंतर कमरपट्टी, कमरपट्टी कितीची हवी आहे तर कमरपट्टी साधारणतः 1.5 इंचाची, खूप मोठी नको आणि खूप छोटी नको, अशा पद्धतीने कमरपट्टी। त्यानंतर कमरपट्टी समोर घेऊन त्यावरती द्यायची दापटी आणि पुन्हा थोडंसं दुमडायचं आणि त्यावरती आपल्याला मधोमध शिलाई द्यायची। तर अशा पद्धतीने आपण मागचा भाग अतिशय सोप्या पद्धतीमध्ये या ठिकाणी बनवलेला आहे। 16-17 इंचाची नाडी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आणि चौकोनचा त्रिकोण केलाय, बघा चौकोन मग तुमचा 3-3चा असू द्या, 4-4चा असू द्या, काही हरकत नाही, तुम्ही एकसारखे त्रिकोण घ्यायचे आणि तेच त्रिकोण आपण आता नाडीमध्ये घेणार आहोत। नाडी वरती घ्यायची आणि त्रिकोणमध्ये शिलाई या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे। नंतर सुईच्या बाजूला हा कपडा घेऊन छान असं लटकन टाईप फूल तयार होतं। मग तुम्ही पाहिजे तेवढे लेयर तुम्ही घेऊ शकता, एक घेऊ शकता, 2 घेऊ शकता, 3 घेऊ शकता,
दोन्हीही फुलं आपण ह्याच पद्धतीने बनवायची आहे, म्हणजे आपल्याला दुकानात जाऊन खरेदी करायची गरज येत नाही, वॉशेबल आहे आणि केवर पण टिकतात। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता गळ्यापासून कमीत कमी 3 इंचाचं अंतर ठेवा आणि शिलाई झाल्यानंतर तुम्ही 2.5 ठेवू शकता। दोन्ही फुलं आपले तयार आहे। आता शोल्डरपासून मागे पुढे करत एकदम पॅकमध्ये ही शिलाई आपल्याला करायची आहे, जेणेकरून जी नाडी आहे तिने सरता कामा नये अशा पद्धतीने। तर या ठिकाणी आपला अतिशय सुंदर आणि छान डिझायनर ब्लाऊज तयार आहे पॅचवर्कचा। अगदी कोणत्याही साडीवर ट्राय करा। 9वर साडीवरचा हिरव्या कलरची जी साडी आहे तिचा अतिशय सुंदर आणि छान असा ब्लाऊजचा गळा आपला तयार झाला आहे। थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल। अशाच व्हिडिओ बघत चला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब